15 ऑगस्ट 2021 रोजी आपण भारताचा 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. या अनुषंगाने भारतीय राष्ट्रध्वजाबद्दल आपण माहिती बघणार आहोत. हा आपला राष्ट्रध्वज मुक्त देशाचे प्रतीक आहे. आपल्या राष्ट्रध्वजाबद्दल तुम्हाला माहीत असायलाच पाहिजे अशा गोष्टी आपण बघूयात. आपल्या राष्ट्रीय ध्वजाच्या शीर्षस्थानी भगवा, मध्यभागी पांढरा आणि तळाशी समप्रमाणात हिरवा रंगाचा आडवा तिरंगा आहे. या राष्ट्रध्वजात गडद भगवा, पांढरा व हिरवा रंग असल्यामुळे या झेंड्याला तिरंगा म्हणून संबोधले जाते. भारतीय राष्ट्रध्वजाच्या उंची व लांबीचे प्रमाण 2:3 असे आहे. हा राष्ट्रध्वज खादीच्या किंवा रेशमाच्या कापडाचाच बनवला जावा असा सरकारी नियम आहे. शीर्ष भगवा रंग आपल्या देशाची ताकद आणि धैर्य दर्शवतो. पांढरा मधला पट्टा धर्मचक्राने शांती आणि सत्य दर्शवतो. पांढऱ्या पट्टीच्या मध्यभागी निळ्या रंगाचे चक्र आहे. हिरवा रंग जमिनीची सुपीकता, वाढ आणि शुभता दर्शवतो. मधल्या पांढऱ्या रंगात निळ्या रंगाचे 24 आऱ्यांचे अशोक चक्र आहे. या चक्रची रचना सम्राट अशोकच्या सारनाथ येथील सिंह मुद्रेवर असणाऱ्या अशोक चक्राची आहे. आपल्या राष्ट्रध्वजाच्या पहिल्या स्थापनेपासून झालेला विविध बदल पाहणे खरोखरच आश्चर्यकारक आहे. राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्या दरम्यान ते शोधले गेले किंवा ओळखले गेले. या राष्ट्रध्वजाची उत्क्रांती करण्यासाठी असंख्य लोकांना अनेक संकटातून मार्गक्रमण करावे लागले. त्यानंतर 22 जुलै 1947 रोजी भारतीय संविधान सभेने आपल्या राष्ट्रीय ध्वजाचे डिझाईन स्वीकारले. चला तर मग 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नियमांचे पालन करून झेंडा फडकवूया आणि आपल्या राष्ट्रध्वजाचा सम्मान वाढवूया. भारत माता की जय, वंदे मातरम.